जय हिंद मित्रांनो मित्रांनो जर तुमच्या स्वप्नामध्ये दम असेल आणि तुम्ही जर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करत असाल तर नियतीला तुम्हाला साथ द्यावाच लागतो आणि एक दिवशी तुम्ही नक्कीच यशस्वी होतात याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो येणारी पोलीस भरती दोन हजार तेवीसची कधीपर्यंत निघू शकते आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तुम्ही तयारी करायला पाहिजे किंवा नाही पाहिजे याबद्दल माहिती देणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मुंबई पोलीस भरतीची डबल मिरिट लागेल का नवीन मिरिट लागेल का अनेक विद्यार्थ्यांचा तोही प्रश्न होता तोसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर पाहू मित्रांनो एका विद्यार्थ्या जे आता त्याची निवड झालेली आहे ठाणेपोरी शहरामध्ये त्याचं नाव आहे शिवाजी गोयकर ज्यावेळेस दोन हजार सोळामध्ये पहिल्यांदा पोलीस भरतीसाठी आला होता आमची तर तेव्हाच भेट झाली होती तेव्हापासूनच त्याला मी पोलीस भरतीबद्दल मार्गदर्शन केलं होतं आणि त्याने तिथून पुढे आपली पुढ पुढची वाटचाल चालू केली त्याचा ग्राउंड चांगला होता मित्रांनो गावाकडचा मुलगा होता त्याच्यामुळे त्याच्या ग्राउंडमध्ये लगेच लगे लवकरात लवकर इम्प्रुव्हमेंट झालं पण गणिताचा प्रॉब्लम बुद्धिमत्तेचा प्रॉब्लम कारण की गावाकडे ज्या आपली शिक्षण पद्धती आहे किंवा आपण आपल्या वेळेवरती ज्यावेळेस दहावी बारावीला असतो त्यावेळेस आपण त्या विषयाकडे लक्ष देत नाही त्यामुळे ते, ते आपले कमजोर असतात ती कमजोरी आपल्याला शेवटपर्यंत नडते त्याच पद्धतीने त्याला गणित बुद्धिमत्ता नडत होते त्यामुळे ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा दोन हजार सतराची परीक्षा दिली त्यावेळेस तो ग्राउंडमध्ये मा ब्याण्णव मार्क घेतले खरं पण त्यावेळेस त्याला लेखी परीक्षामध्ये मा जास्त मार्क घेता आले नाही आणि तो त्या ठिकाणी अयशस्वी झाला त्याच्यानंतर मित्रांनो त्याने परत पोलीस भरती सोडली नाही तर त्याने परत पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू ठेवली आणि जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न केला जे येत नाही ते शिकण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू असंच करत दोन हजार अठराची पोलीस भरती आली दोन हजार अठराची ज्यावेळेस पोलीस भरती आली त्यावेळेस त्यांनी रायगड या ठिकाणी फॉर्म भरला होता आणि त्या ठिकाणी तो एका मार्कासाठी वेटिंगला लागला बघा मित्रांनो पहिल्या वर्षी तयारी लेखी परीक्षाची जास्त नव्हती दुसऱ्या वर्षी चांगली तयारी केली परंतु एका मार्काने वेटिंगला लागला त्यामुळे घरून सुद्धा त्याच्यावरती दबाव येऊ लागले अशाच पद्धतीने दोन हजार एक एकोणावीस थोड्या दिवसानंतर फॉर्म आले फॉर्म भरून झालं परंतु कोरोनामुळे ती भरती सुद्धा ढकलली गेली तुम्हाला सर्वांनाच माहिती ती भरती कधी पार पडली ती त्याच्यानंतर घरच्यांकडून दबाव आला दोन हजार एकोणावीस संपला वीस संपला अजून काय तुझी पोलीस भरती येणार नाही आहे की नाही आहे गरीब परिस्थिती आहे तुला लग्न करावं लागेल त्याच्यासाठी मुली बघणं वगैरे चालूसुद्धा केलेलं होतं परंतु त्याने घरच्यांना समजवलं की थोडं थांबा थोडे दिवस थांबा आणखी मला काहीतरी करायचं आहे आणि ते केल्यानंतर बाकी आपण विचार करूया पण घरचे काय ऐकायला तयार नव्हते शेवटी परिस्थिती गरीब होती म्हणून त्याला शेवटी एका ठिकाणी कामाला जावं लागलं आणि ते काम म्हणजे हमालीचे काम त्यांनी त्यावेळेस सुरू केलं हमालीचे काम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो एवढं वजन उचलावं लागतं आणि ते दिवसभर काम करावं लागतं त्यामुळे बॉडी पूर्णपणे थकते परंतु त्याची जिद्द होती की काहीही करून मला पोलीस व्हायचं आहे आणि अशाच पद्धतीने दोन हजार एकोणावीसची ज्यावेळेस परीक्षा दोन हजार एकवीसमध्ये झाली त्यावेळेस लेखी परीक्षा ही पहिल्यांदा घेण्यात आली आणि लेखी परीक्षा पहिल्यांदा घेण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी मिरिटमध्ये न बसल्यामुळे तिथं तो परत नाराज झाला म्हणजे बघा दोन हजार एकवीसला सुद्धा तो मिरिट नमत मिरिटमध्ये न आल्यामुळे नाराज झाला परत आता काय करावं काय नाही समजत नव्हतं परंतु घरी घरून दबाव होताच की बाबा बस झाला आता दोन हजार सोळापासून तर दोन हजार एकवीसपर्यंत तू तेच काम करत आहे आणि तू काय सक्सेस होत नाही आणि तू काय होणार नाही आजूबाजूचे लोक मित्र परिवार सगळेच त्याला नाव ठेवायला लागले की आता काय तू सक्सेस होत नाही एवढं पाच सहा वर्षापासून तू पोलीस भरती करतो आहे आता सोडून दे ना दुसरं काहीतरी कर आणि आता लग्नाचा विचार कर असा अनेक दबाव येत होता परंतु त्यातच मित्रांनो दोन हजार बावीस ही ॲड आली आणि दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार एकवीसचीच भरती ती आता दोन हजार बावीसमध्ये राबवण्यात आली आणि तुम्हाला माहिती आहे दोन हजार तेवीसमध्ये त्या भरतीचा एंड झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने पहिल्या याच्यामध्ये ग्राउंडमध्ये चांगले मार्क घेतले जवळपास बेचाळीस मार्क ग्राउंडमध्ये घेतले ठाणे शहर या ठिकाणी आणि तो मिरिटमध्ये बसला मिरिटमध्ये बसल्यानंतर लेकीलासुद्धा चांगले मार्क घेतले आणि एकंदरीत तो मुंबई ठाणे पोलीस शिपाईमध्ये त्याची निवड झाली मित्रांनो अशाच पद्धतीने त्याने जिद्द ठेवली शेवटपर्यंत प्रयत्न केले म्हणून तो सक्सेस झाला आणि या काळामध्ये त्याला अपयश आले नाहीत का तर अपयश भरपूर आले परंतु त्याने ते अपयश सुद्धा आपल्या जिद्दामुळे आणि आ आत्मविश्वासामुळे तो शेवटी पोलीस म्हणून त्याची निवड झाली मित्र कधीकधी मित्रांनो जर आपली जिद्द व्यवस्थित असेल आणि त्याच्यावरती आपण पूर्ण फोकस करत असेल तर ता सुद्धा आपल्यासमोर झुकावं लागतं आणि त्या ते, ते त्याच्याबरोबर तेच झालं त्याने आपल्या जिद्द पुढे नियतीला झुकवली आणि शेवटी त्याची ठाणे शहर या ठिकाणी पोलीस म्हणून निवड झाली मित्रांनो तुमचीसुद्धा होऊ शकते जर तुम्हाला यावर्षी अपयस आला असेल तर हरकत नाही तुम्ही पुढच्या वर्षीसाठी तयारी करा यासाठी मित्रांनो तुम्ही आत्तापासूनच तयारी करत अस करायला पाहिजे त्याने हमालीचं काम केलं परंतु सकाळी तो ग्राउंडला जायचा त्याच्यानंतर आंघोळ बिंगूळ करून दिवसभर हमालीचं काम करायचा परत संध्याकाळी चार तास लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायचा असा त्याच्या डेली रुटीन ठेवला होता तुम्ही पण मित्रांनो असं नाही की तुम्ही फुल टाइम पोलीस भरतीसाठी द्या तुम्ही पार्ट टाइम जर काही जॉब करत असेल तुम्ही जॉब करत असाल शहरामध्ये राहत असेल गावाकडे राहत असेल तर तुम्ही शेती करत असाल ते करत करत सुद्धा तुम्ही पोलीस होऊ शकतात फक्त आत्मविश्वास आणि जिद्द जोपर्यंत आपल्याला सक्सेस भेटत नाही तोपर्यंत आपण ते कधी सोडायचे नसते तेही तुम्हीही करू शकतात आणि तुम्हीही यशस्वी होऊ शकतात बाकी मित्रांनो आत्ता मुंबई पोलीस भरती शिपाई भरतीचं मिरिट लिस्ट जी काय आहे ती गोंधळामध्ये निर्माण झालेली त्याच्यामुळे गोंधळ अनेक निर्माण झालेले आहेत अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत काही काही मुलांना जास्त मार्कापासून सुद्धा त्यांना मिरिटमध्ये नाव नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस काही मुलं पोलीस मुख्यालयाला सुद्धा जाऊन आले तरीही सुद्धा त्यांचं कोणी ऐकून घेत नाहीये मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त मेल करायचा प्रयत्न करा लेखी तक्रार करायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त ज्या मुलांना ना जास्त मार्कांपासून पण निवड झाली नसेल त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करा आणि सोबतच पोलीस मुख्यालयामध्ये जावा जेणेकरून तुमचं ऐकलं घेतलं ऐकून घेतले जाईल आणि लेखी परीक्षेचा होण्याचा अगोदर कदाचित सुर सुधारित मिरिट लावू शकतात आणि त्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतो बाकी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दोन हजार तेवीसची ॲड कधीपर्यंत येऊ शकते बघा मित्रांनो मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं निराशा होऊ निराश होऊ नका अपेक्षा सोडू नका आत्तापासूनच पोलीस भरतीची तयारीला लागा काही मुलं तयारीला लागलेले सुद्धा आहेत आत्तापासून मैदानी चाचणी सुरुवात पण करून दिली आहे अभ्यास पण करून दिलेला आहे चालू मग तुम्हीसुद्धा मागे राहू नका येणाऱ्या काळामध्ये कॉम्पिटिशन आणखी वाढणार आहे आणखी तुम्हाला ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत लेखी परीक्षामध्ये नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळालाच पाहिजे आत्तापासूनच त्याची तुम्ही तयारी करायला पाहिजे आणि शक्यतो मित्रांनो ऑक्टोंबर ते नोव्हेंबरमध्ये परत ॲड येण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो आत्तापासूनच तुम्ही तयारी करायला काहीच हरकत नाही बाकी मित्रांनो लेखी परीक्षाची जर तुम्हाला आत्तापासूनच तयारी करायची असेल नव्वद प्लस जर तुम्हाला मार्क मिळवायचे असेल तर आपण आत्तापासून नवीन बॅच चालू करत आहोत पुढच्या महिन्यापासून नवीन बॅच चालू होत आहे आपली त्यामुळे ती बॅच नक्कीच जॉईन करा फक्त हजार रुपये तुम्हाला भरायचं आहे आणि वर्षभरासाठी तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी करून घेणार आहे यामध्ये लाईव्ह लेक्चर असणार आहे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे भरपूर अशा टेस्टसुद्धा मिळणार आहेत त्यामुळे नक्कीच ती बॅच जॉईन करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद